पीएम स्वनिधी योजना जी आहे त्या योजनेमध्ये खूप चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये झालं आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आणि त्याचा एक उत्सव आपण साजरा करणार आहोत परवाला म्हणजे रविवारी. आपल्या जिल्ह्यातील खासदार आणि माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार मॅडम परवाच्या दिवशी त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. आणि ज्या वेंडर्सना पथविक्रेते आपण ज्यांना म्हणतो, वेंडर्स किंवा हॉकर्स ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांचं आपल्याला कौतुक करायचं आहे, त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करायचा आहे. आपल्याला माहिती आहे इलिजिबल ॲप्लिकेशन्स आपल्या जिल्ह्यामध्ये 21,944 ॲप्लिकेशन्स आले होते आणि त्यापैकी आत्तापर्यंत सँक्शन झालेले 17,326 आहेत. आपलं टार्गेट 17,000 होतं, 17 आपण टार्गेट पूर्ण केलेलं आहे. आणि 15,000 लाभार्थ्यांना आपण कर्जही वितरित केलेलं आहे. ही योजनाच अशी आहे की जरी कर्ज स्वरूपाची असली, जे कर्ज वेळेवर परत करतील की आणि जे डिजिटली व्यवहार करतील त्यांना इन्सेंटिव्ज आहेत याच्यामध्ये. म्हणजे इन्सेंटिव्ह स्वरूपामध्ये कॅशबॅक मिळते यांना, सर्व लाभार्थ्यांना. तर इन्सेंटिव्ह स्वरूपात आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 कोटी रुपये वाटले गेलेले आहेत. एक खूप मोठी अचीवमेंट आपल्या जिल्ह्यातली. आपल्या नाही टोटल कॅशबॅक पेड टू एस पीज स्टेटचा आहे. अच्छा 19 लाख आपल्या जिल्ह्यात 19 लाख आणि राज्यामध्ये 12 कोटी वाटप झालेलं आहे. आणि डिसबर्स अमाऊंट डिसबर्समेंट जे करायचं होतं ते आपण संपूर्ण डिसबर्समेंट केलेलं आहे. यात मूळ उद्देश असा होता, आपल्याला माहिती आहे की जेव्हा लॉकडाऊन लागू झाला, आता माझ्यासारखे सरकारी कर्मचाऱ्यांना तर त्याला काही आर्थिक झळ बसली नाही खऱ्या अर्थाने सांगायचं तर, परंतु जे आपले नागरिक बांधव ज्यांचा स्वतःच्या हातावर पोट होतं, म्हणजे ज्यांना स्वतः रोजच्या रोज व्यवसायातून अर्थार्जन करायचं होतं आणि आपलं चरितार्थ चालवायचं होतं, त्यांची खूप परिस्थिती खराब झाली होती. त्यामुळं शासनाने फार चांगल्या हेतूने ही स्कीम आणली, जेणेकरून आपले जे बांधव, समाज बांधव, जे हॉकर्स आहेत, जे वेंडर्स आहेत, ज्यांना रोजच्या रोज तिथे व्यवसाय रस्त्यावर जे करतात विविध ठिकाणी शहरामध्ये आणि त्यातून अर्थार्जन करून आपलं चरितार्थ चालवतात, त्यांना एक मदतीचा हात देण्यासाठी, त्यांना पुन्हा उभं राहता यावं यासाठी त्यांचं एक सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात आलं, अर्ज मागवण्यात आले आणि स्क्रुटिनी करून अर्ज बँकांकडे पाठवण्यात आले. आपल्या जिल्ह्यातल्या बँकांनीही चांगलं काम केलं आणि आपल्या जिल्ह्याला जे टार्गेट दिलं होतं 17,840 ते टार्गेट आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि सर्वच कुटुंब ज्यांना हे मदत शासनाकडून दिली गेली कर्जरूपाने, ती कुटुंब यातून निश्चितपणे उभी राहिलेली आहेत, त्यांच्या कुटुंबांना याचा आधार मिळालेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये मी या काही कुटुंबांशी स्वतः संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. तर त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की निश्चितपणे ही जर मदत मिळाली नसती तर कदाचित काय परिस्थिती ओढवली असती सांगता येत नाही. त्यामुळं ही अतिशय चांगली योजना केंद्र शासनाने हॉकर्स बांधवांसाठी आणलेली होती आणि या योजनेच्या यशस्वीतेचा हा सोहळा आपण परवाच्या दिवशी करणार आहोत इथे माननीय केंद्रीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये. तर आपल्या सर्वांना माझी विनंती एवढीच आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त आपले समाज बांधव, जे हॉकर्स आहेत, जे वेंडर्स आहेत, ज्यांना आपण पथविक्रेते म्हणतो, त्यांनी या कार्यक्रमाला क्रमात सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाची यशस्वीता सर्वांसमोर मांडावी. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.